पौष्टिक अशा हिरव्या मुगांचा आहारामध्ये समावेश करण्यासाठी एक वेगळा पदार्थ आज मी दाखवणार आहे जो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे अगदी आवडीनं खाऊ शकतील नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये तर आज मी मोड आलेल्या हिरव्या मुगांपासून सँडविचेस कसे करायचे ते दाखवणार आहे याकरता साधारणपणे दोन कप मोड आलेली मूग घेतली आहे मूग पाच सहा तास पाण्यामध्ये भिजवून मग सुती कपड्यामध्ये घट्ट पुरचुंडी बांधून रात्रभर ठेवल्यास त्यांना असे मोड येतात तर हे असे मोड आलेले हिरवे मूग घेतली आहे त्याचप्रमाणे एक मोठा बटाटा घेतला आहे बटाटे जर का लहान असतील तर दोन घ्या कुकरच्या भांड्यामध्ये हे मूग काढलेत याच्यामध्ये पाणी घालायचं नाही आहे मात्र याच्यामध्ये थोडंसं मीठसुद्धा घाला म्हणजे मग भाजीमध्ये मीठ व्यवस्थित उतरतं कुकरच्या एका भांड्यामध्ये मूग आणि वरच्या भांड्यात किंवा ताट ठेवल्यास त्यावर बटाटा ठेवून दोन शिट्टी घेऊन हे उकडून घ्यायचं आहे मूग हे असे व्यवस्थित वाफले आहेत वाफवून घेतल्यामुळं कडधान्य पचायला सुद्धा हलकी होतात आणि ते सगळे खाऊ शकतात उकडलेल्या बटाट्याची साल काढून बटाटा असा मोठा मोठा किसून घेतला आता याच्यामध्ये वाफवलेले मूग घातले भरपूरशी बारीक चिरलेली कोथिंबीर याच्यामध्ये घातली आहे लसूण आलं आवडीनुसार हिरवी मिरची एकत्र वाटून त्याची ही अशी पेस्ट करून घेतली त्यापैकी एक चमचा आलं लसूण हिरव्या मिरची पेस्ट याच्यामध्ये घातली चवीनुसार याच्यामध्ये साखर मीठ आणि लिंबू पिळून घ्यायचं आहे सारणाला छान चटपटीत अशी चव येईल या अंदाजानं मिरची लिंबू साखर यांचा वापर करायचा आहे हे सगळं असं छान एकसारखं मिक्स करून घेतलं उकडलेला बटाटा जो आहे त्याच्यामुळं मूग छान मिळून येतात आणि त्याचं अशा प्रकारचं सारण आपण बनवू शकतो त्यामुळं मूग मिळून येतील या अंदाजानं बटाट्याचा वापर याच्यामध्ये करायचा आहे आवडीनुसार तुम्ही बारीक चिरलेला कांदासुद्धा याच्यामध्ये घालू शकता तर हे असं सगळं मिक्स करून घेतलं आता ब्रेडच्या एका बाजूला बटर लावून घेतलेलं आहे याप्रमाणे चार स्लायसेसनं बटर लावून घेतलं सँडविच मेकरमध्ये मी हे सँडविचेस करून घेणार आहे बटर लावलेली जी ब्रेडची बाजू आहे तीही अशी यावर ठेवली मग याच्यावर हे मुगाचं सारण असं पसरून लावून घ्यायचं आहे सारण पुरेसं आणि एकसारखं भरून घ्या हे असं सारण भरून घेतलं की मग याच्यावर ब्रेडची दुसरी स्लाईस ठेवली सँडविच मेकरमध्ये तुम्ही हे सँडविचेस करून घेऊ शकता किंवा आपल्या तव्यावर सुद्धा सँडविचेस भाजून घेतले तरी चालतील तसंही करू शकता रात्रीच जर का तुम्ही असं मुगाचं सारण तयार करून फ्रीजमध्ये ठेवलं की मग सकाळच्या गडबडीच्या वेळेतसुद्धा तुम्ही हे सँडविचेस पटकन बनवू शकता सँडविच असे छान खरपूस भाजून घेतली आहे हे बघा हे असं मुगाचं सारणसुद्धा याच्यामध्ये भरपूर आहे या सँडविचच्या निमित्तानं मोड आलेले हिरवे मूग सगळ्यांच्या खाण्यात येतात अगदी लहान मुलंसुद्धा खाऊ शकतात केचअपसोबत किंवा चटणीसोबत हे सँडविचेस अगदी मस्त लागतात तर याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला जरूर कळवा त्याचप्रमाणे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा धन्यवाद